हॅलो फ्रेंड्स, मी मृणाल. वेलकम टू मृन्स कुकबुक. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा मराठी नूतन वर्षाचा प्रारंभ. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. घरोघरी रांगोळी काढली जाते, गुढी उभारल्या जातात आणि गोड धोड पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. तर चला आज आपण बनवूया शेवयाची खीर. शेवयाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक वाटी शेवई, अर्धा वाटी साखर, अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क, केशर इलायची इसेन्स, चारोळे, अक्रोड, काजू, बदाम, तूप. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिलं आपण दूध तापवून घेऊयात. दूध तापवस्तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण शेवया भाजून घेऊ आणि ड्रायफ्रुट्स भाजून घेऊ. एका पॅनमध्ये थोडस तूप गरम करून घेऊयात. ह्यामध्ये आपण आधी चारोळे भाजून घेणार आहोत. चारोळे छान भाजून घेतल्यावर हे एका कंटेनर मध्ये आपण काढून घेऊयात. सेम पॅन मध्ये आपण बदाम, काजू आणि अक्रोड तुपामध्ये भाजून घेऊयात. काजू, बदाम आणि अक्रोड हे आपण मिक्सर मधनं ग्राइंड करून घेणार आहोत. चारोळे ग्राइंड नाही करायचे. ड्रायफ्रुट्स एका कंटेनर मध्ये काढून घेऊयात. शेवया भाजून घेऊ. शेवया छान रोस्ट झालेल्या आहेत. ह्यामध्ये आता आपण हाफ लिटर फुल क्रीम मिल्क ऍड करूयात. हे दूध बॉईल करून घेतलेलं आहे. शेवया दुधामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. साधारण 5 मिनिटांनी आपण ह्यामध्ये ड्रायफ्रुट्सची पावडर ऍड करून घेऊयात. साखर ऍड करून घेऊ. चारोळे हे सगळं लो फ्लेम वरती शिजू द्या. यातली साखर विरघळू द्यायची आहे आणि सारखं मिक्स करत राहा. लो फ्लेम वरती साधारण 5 ते 7 मिनिटं हे सगळं शिजू दिलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक झालेली आहे. ह्यामध्ये आता केशर आणि इलायचीचा इसेन्स ऍड करून घेऊयात. गॅस ऑफ करून घेऊ आणि हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊ. ही रेडी आहे. आपण ह्याची सर्विंग करून घेऊयात.